प्रभूची स्तुती असो आधुनिक जगामध्ये माणसाला असं शिकवलं गेलं आहे की जेवढं त्याच्याकडे कंट्रोल आहे पॉवर आहे तेवढं तो खुश राहू शकतो कारण त्याला हवं ते निर्णय तो घेऊ शकतो पण हे खरं आहे का आपल्याकडे सगळा कंट्रोल आहे का तर आज आपण पाहूया प्रभूचं वचन काय आहे तर अशा किती गोष्टी आहे आपल्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर आपलं काहीही कंट्रोल नाही आहे आपल्याला हव्या तरी त्या गोष्टी तशा घडत नाही आपण आपल्या जीवनासाठी एक योजना बनवली आहे पण काहीतरी वेगळंच होतंय आपल्याला हवंय की या लोकांनी असं वागावं त्यांनी तसं बोलावं पण आपण दुसऱ्यांना कंट्रोल करू नाही शकत आणि मग आपण कुठेतरी टेन्शन घ्यायला लागतो मग आपण कुठेतरी निराश व्हायला लागतो आणि सगळं व्हायला लागतो तर आपण देववचनमध्ये बघतो की आपली मदर मेरी जी होती पवित्र मरेच्या जीवनामधून आपल्याला समजतं की जेव्हा देवदूताने तिला सांगितलं की ती परमेश्वराची आई होणार आहे येशूची आई होणार आहे त्यावेळेस तिचे जे शब्द होते ते शब्दांचा अर्थ होता की तिने पूर्णपैकी समर्पित केलेलं सरेंडर केलं होतं देववचन म्हणतो तेव्हा मरिया म्हणाली पहा मी प्रभूची दासी आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो तर तिने हे सांगितल्या म्हणजे तिने टोटल सरेंडर केलं आणि सरेंडर म्हणजे आपल्याला प्रभूला पूर्णपैकी समर्पित करायचं आहे तर हे कसं करायचं तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत आप पण आपल्याला जमत नाहीये तर जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण प्रभूकडे ते ती गोष्ट द्यायची आणि बोलायचं प्रभू हे माझ्याकडून तुम्ही कसं करून घ्यायचे ते करून घ्या मला जमत नाहीये किंवा हे हे माझे प्लॅन्स आहे किंवा ह्या या लोकांसोबत माझे कुठेतरी गैरसमज झाले आहे ते तुम्ही मिटून टाका त्यांच्या मनामधून काही असेल तर काढा प्रभू माझ्या मनामध्ये काय असेल तर काढा आणि जेव्हा आपण सरेंडर करतो तेव्हा आपण आपल्या बाजूनी जेवढं जमते तेवढं करतो म्हणजे प्रार्थना करणं किंवा क्षमा करणं आहे म्हणजे आपल्याकडून जमत नाहीये ते प्रभूला आपण सांगतो की प्रभू आता हे सगळं तुम्ही करून घ्या आणि समर्पित करतो तर समर्पित केल्यामुळे आपली खूप जास्त स्ट्रेस जो आहे आपली टेन्शन आहे ते खूप कमी होतात आपल्याला जास्त विचार नाही करायचा आहे कारण आपण टोटल ट्रस्ट म्हणजे पूर्ण विश्वास दाखवला पाहिजे प्रभूच्या योजनेवर आपण बनवलेली योजना ही कितपत आपल्यासाठी चांगली आहे हे आपल्याला ठाऊक नाही पण प्रभूंनी बनवलेली योजना ही नक्की आपल्या चांगल्यासाठी आहे याचा विश्वास असेल तरच आपण हे करू शकतो आणि तो विश्वास मदर मॅरीकडे होता तर त्याच प्रकारे जे आपण रोजरी करतो तेव्हा मदर मेरी आपल्याला ती कृपा देते ज्या कृपेने आपणही परमेश्वरावर तिच्यासारखा पूर्ण विश्वास करू शकतो तर आता मला माझा पर्सनल अनुभव सांगायचा आहे तर आ, काही महिन्यां अगोदरची गोष्ट आहे की मला असं वाटत होतं की पवित्र आत्म्याला हवं आहे की मी कुठेतरी जास्त सोशल मीडियावर नको राहावं आणि म्हणून मी कम्प्लिटली बंद केलं होतं आणि सोशल मीडिया वापर करणं आणि इनिशियली खूप डिफिकल्ट असतं कारण आपल्याला सवय झाली असते आपल्याला त्याच्यामध्ये आपण आपला टाईम घालत असतो आणि त्याच वेळेस असं झालेलं की माझे खूप क्लोज फ्रेंड्स होते त्यांच्यासोबतही माझा कॉन्टॅक्ट होत नव्हता कारण ते त्यांच्या जीवनामध्ये आता पुढच्या दुसऱ्या गोष्टींमध्ये गेले होते आणि म्हणून मला खूपच जास्त एकटं वाटत होतं अशा वेळेस खूप कठीण काळ होता कारण आपल्याला जेव्हा स्वतःला कंट्रोल करायचं आहे सेल्फ कंट्रोल करायचं आहे आणि तरीही एक एक दिवस एक एक क्षण खूप डिफिकल्ट जातो जे जा आपल्याला कोणच बोलायला नाही आहे काय कळतच नाही काय ना चाललंय आणि त्यावेळेस तो पेन होता पण आत्ता मी तुम्हाला हे सांगू शकते की माझ्या मनामध्ये जे थॉट्स यायचे कंटिन्यूस ते एकदमच बंद झाले कारण कुठेतरी आत्ता मला खूप शांती आली खूपच जॉय आला आणि परमेश्वराने जे सांगितलेलं त्यांची योजना माझ्यासाठी खूप कठीण होती पण मला माहीत होतं की त्यांनी सांगितले म्हणजे त्याच्यामध्ये माझ्यासाठी खूप चांगलं पण आहे मला हे ठाऊक होतं की त्यांनी बोललंय तर त्याच्या ते केल्याने मला ती शांती आणि तो आनंद प्रभूच देणार आहे तर प्रभूची योजना करताना आपल्याला सुरुवातीला खूप कठीण जाऊ शकतं पण प्रभू सोबत राहण्यामध्ये आणि त्यांना हवय ते करण्यामध्येच आपल्याला खरा आनंद आणि खरी शांती मिळू शकते हे मी आता स्वतः अनुभव करते म्हणून मी तुम्हाला सांगते तर तुम्ही निराश होऊ नका तुम्हालाही तो तो आनंद आणि ती शांती प्रभूला द्यायची आहे फक्त तुम्हाला हे समर्पित करायचंय जे प्रभू तुम्हाला सांगतायत समर्पित करायला आणि तुम्हाला ते जमत नाहीये ते तुम्ही एकदा समर्पित केलं आणि प्रभूवर विश्वास ठेवला आणि तेव्हा तुम्हाला कठीण जाईल पण थोड्याच महिन्यांनी थोड्याच दिवसांनी तुम्हाला जाणवेल की प्रभूने खरंच तुमच्यामध्ये खूप कार्य केलं आहे पण त्याच्यासाठी आपल्याला विश्वास ठेवून प्रभूमध्ये राहणं गरजेचं आहे मगच आपण तो आनंद अनुभव करू शकतो आणि ती शांतीसुद्धा थँक्यू गॉड ब्लेस यू बाय